अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता कलश यात्रेचे उरण शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले असून उरण शहरात जय श्रीराम नामाच्या घोषणा देत पवित्र मंत्रोच्चारांनी आणि ढोलताशांच्या गजरात अक्षता कलशाचे स्वागत करण्यात आले. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य वास्तूच्या गर्भगृहात अक्षतांचे पूजन आणि अभिमंत्रण करण्यात आले. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात श्रीराम पूजा मंगल अक्षता कलश दर्शनासाठी आणला जात आहे. मंगल अक्षता कलशातील अक्षतांचे वाटप 1 ते 15 जानेवारी दरम्यान प्रत्येक घरोघरी करण्यात येणार आहे. या मिरवणुकीला प्रभू श्रीरामांची भव्य प्रतिमा असलेला रथ, ढोलताशांचा गजर, जय श्रीरामचा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करत उरण शहरात भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला वर्ग यात्रेत सहभागी झाले होते. तसेच उरण शहरात प्रत्येक मंदिराच्या ठिकठिकाणी या मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले.